<णिया> गेल्या काही महिन्यांमध्ये धनगर समाजानं अनुसूचित जाती प्रवर्गाचं आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरात आंदोलन करत मोर्चे काढले होते सध्या धनगर समाजाला भटक्या जमाती प्रवर्गाचं साडेतीन टक्क्यांचं आरक्षण आहे एसटी प्रवर्गाचं आरक्षण मिळाल्यास हेच आरक्षण सात टक्क्यांवर जाणार आहे त्यामुळं धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या या याचिकांवर आज सुनावणी झाली धनगर समाजाला अनुसूचित जातींचं आरक्षण देण्यासाठी पूर्तता आणि पडताळणीचे निकष पूर्ण होत नसल्याचं कारण देत न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठानं सर्व याचिका फेटाळून आहेत धनगर समाजाची अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी रास्त नाही ती मान्य करता येणार नाही असं निरीक्षण खंडपीठानं नोंदवलंय त्यामुळे आरक्षणासाठी आता धनगर समाजाला सर्वोच्च न्यायालयात जावं लागणार आहे